हरि ओम मी वैशाली वैशाली वेरा विकृत चारकोप उपासना करू मी गृहिणी आहे. मी 99 सालापासून बाबूंच्या सान्निध्यात आहे. खूप सारे मला अनुभव आले पण त्यातूनच मी आज अलीकडचाच म्हणजे अगदी 6 महिन्यापूर्वीचा एक अनुभव तुमच्याकडे सांगते. माझ्या मुलीचं लग्न 30 डिसेंबरला होतं. 30 डिसेंबर 15 29 तारखेला हळद होती आणि सकाळी मेड मुहूर्त पण होतं 6 वाजता. सगळे आम्ही लवकर उठले, माझे मिस्टर पण उठले, आम्ही सगळी तयारी केली, सडा तांबोळ्या सगळं वगैरे काढलं, सगळं झालं. भटजी आले, त्यांनी पूजेची तयारी केली, पूजेला सुरुवात केली, पूजा वगैरे व्यवस्थित झाली. 1.5 तास झाला पूजा आटपली 7:30 पर्यंत. नंतर माझ्या मिस्टरांनी आईजवळ चहा मागितला आणि वर मायावर गच्चीवर ते दाढी करण्यासाठी म्हणून गेले. पण तिथे त्यांना आम्हाला सगळ्यांनाच माहिती होतं की घर नवीन होतं आणि त्यांच्या चुलत भावाच्या घराचं काम अर्धवट होतं. आमच्याकडला जिना झालेला होता बाहेरून, पण त्याच्याकडला जिना मात्र झालेला नव्हता. पण त्यांना तेही माहिती होतं कारण का रोज ते वरती मायावर झोपायला जायचे आमच्या घरात. पण तरी पण त्यावेळेला दाढी करता करता ते पुढे 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 गेले आणि त्यांचा पाय वरून खाली आला आणि वरून ते अक्षरशः म्हणजे असे पडले खाली ना की खाली 4 साऊंड स्पीकर होते आणि त्या साऊंड स्पीकरवर ते पडून सिमेंटच्या कठड्यावर आदळले. आणि त्यांची परिस्थिती अशी होती ना की हात पाय आणि मान हे सगळं एकत्र झालं होतं. आम्हाला आम्ही आत असल्यामुळे आम्हाला कोणालाच माहिती होतं. बाहेर नंदीचे मिस्टर बसले होते, त्यांनी ते बघितले आणि ते जोराने ओरडले, भाऊ पडले, भाऊ पडले. आम्ही सगळे बाहेर आलो कोण पडलं म्हणून बघायला. त्यांची अवस्था अशी होती की त्यांची हालचाल पूर्ण बंद झाली, काहीच कळत नव्हतं काय करायचं. रडून ओरडून सगळे मोठ्या मोठ्याने मदतीसाठी सगळ्यांकडे हात मागत होते. शेवटी डॉक्टरला कोणीतरी बोलवलं, त्यांना आत आणलं, डॉक्टरने तपासलं. डॉक्टर म्हणाले सिटी स्कॅन करावं लागेल. आणि आमच्या गावी आमचं गाव मुरुड जगीला, पण तिथे सिटी स्कॅनची सोय नसल्यामुळे तिथून त्यांना रोह्याला न्यायला सांगितलं. रोहा आणि मुरुड 2.5 तासाचा प्रवास आहे. माझ्या नंदीच्या मिस्टरांच्या मुलांनी 20 वर्षाचा मुलगा, त्याने ड्रायव्हिंग तो म्हणाला नाही मामाला मी ड्रायव्हिंग करून घेऊन जाते मग. आणि गाडीत टाकलं त्यांना आणि गाडीत टाकून नेत असता असताच त्यांना गाडीमध्ये 3 ते 4 वेळा आकडी आली, तोंडातून फेस बाहेर येत होता. दुसरी गोष्ट म्हणजे तसंच पुढे जाता जाता त्यांना एक रक्ताची ओमेटसुद्धा झाली. खूप सगळे घाबरले होते गाडीत आणि मी तरी इकडेच घरातच होते. मी फक्त देवासमोर उभी राहून फक्त बापूला एवढंच सांगत होते, बापू काही करा. पण जसे ते इथून नेले त्यांना तसंच तसं पहिला जाणार आहे, मला काही नको आहे. आज माझ्या घरामध्ये एवढी माणसं घरात जमा झालेली, सगळेजण मला धीर देत होते की तू रडू नको सगळं नीट होईल. माझा भाऊ आणि भावाचा मुलगा मला जवळ घेऊन सारखे माझ्या डोक्यावरून हात करून मला सांगत होते की तू बापूचं करतेस ना, मग तू काहीच घाबरू नको सगळं नीट होईल. तरी पण बापूला मी एकच सांगत होते, बापू राय मला काही नको. आजपर्यंत मी जी काही प्रेमाने तुझी सेवा केली असेल, तुझं नामस्मरण केलं असेल, तुझ्यावर प्रेम केलं असेल, त्या प्रेमाची फक्त एकच भेट मला ते आता आणि आज हा क्षण माझ्याकडे आहे. आणि 2.5 तासाचा प्रवास, 1.5 तासात त्या मुलाने गाडी हॉस्पिटलपर्यंत नेली. हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं त्यांना, डॉक्टर तिथे अवेलेबल, पण डॉक्टर तिथे हजरच होते कारण फोनवरून सगळ्यांनी फोन करून डॉक्टरांना तिथे बोलवलं होतं. डॉक्टरने आतमध्ये नेलं, सिटी स्कॅन केलं, मेंदूतून रक्तस्राव होत होता. डॉक्टरने ट्रीटमेंट चालू केली. 3 तासानंतर घरी फोन आला. मी म्हटलं मी इथून उठणार नाही, जोपर्यंत म्हटलं फोन येत नाही तोपर्यंत मी इथून आणणारच नाही. 3 तासाने फोन आला की त्यांची तब्येत व्यवस्थित आहे. हा शब्द मी कानावर ऐकला आणि मला थोडंसं धीर आला. म्हटलं माझा बापू माझ्यासाठी खरोखर आहे हे मला त्यावेळेला जाणवलं आणि ह्याच्यापूर्वी सुद्धा मला खूप सारे अनुभव दिलेले आहेत. खूप म्हणजे म्हणता येईल अगदी आयुष्यात मी जेव्हापासून म्हणजे ह्या बापू परिवारात आले अगदी वर्ष व्हायच्या आतही मला बापूंनी पहिलं दर्शन दिलं. माझ्यासाठी हा तर अनुभव मोठा आहेच, सगळ्यात आयुष्यातला मोठा अनुभव की त्यांनी मला हे माझं सौभाग्य मला परत दिलं. इतकं सगळं होऊन सुद्धा ते व्यवस्थित आज घरामध्ये आहेत हेच माझ्यासाठी खूप आहे.
Sina. Sina. Ako ba niya?